girl. Good girl. Diba na chat? Oh my God. हाय हॅलो नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पेट स्टोरी या माझ्या खास सेगमेंटमध्ये. आणि येस, मी आज एका खास फ्रेंडला माझ्या भेटायला आली. येस, मी आत्ता आली यशश्री मसूरकरकडे. छान गप्पा मारायच्या तिच्या बरोबर खरं तर, पण मला खास उत्सुकता आहे जाणून घ्यायची तिच्या एका खास फ्रेंडबद्दल. हॅलो संचिता, मी ठीक आहे, तू कशी आहेस? मस्त. आणि काल तुझ्या इंटरव्ह्यूच्या व्हिडिओ मध्ये मी बघितलं, हे एवढे छान छान पेटे, म्हटलं हे सेगमेंट तुझ्यावर करायलाच हवा. त्या इंटरव्ह्यू मध्ये तू यांना बघितलंस म्हणून तू आज घरी आली आहेस खरं तर. हे एक मेन कारण आहे म्हणजे, पण मला ऐकायला आवडेल पेपरबद्दल, कारण मी आल्यापासून बघते ती इतकी एक्साइट आहे हे सगळं करायला. आणि कसं पेपर आणि तुझी पहिली मेट कशी होती? पेपर एवढ्याच आकाराची असताना माझ्याकडे आली, तिला फार अजून मला वाटतं एक वर्षही झालेलं नाही आहे. गेल्या वर्षीच कुठेतरी मी बॅकरोडला वॉक करत होते, जो माझा मॉर्निंग वॉक असतो, आणि त्या मॉर्निंग वॉकमध्ये ती मला भेटली. ती माझा पाठलाग करायला लागली आणि त्यावेळेस माझ्याकडे कुत्रं नव्हतं, तर म्हटलं तुला यायचं आहे का घरी, तर आपण काही दिवस ठेवून बघूया अशा हेतूने मी तिला आणलं. आणि आणल्यानंतर ती जायलाच तयार नाही आहे, म्हणजे एक दोनदा मी तिला तिथेच सोडून आले जिथे ती मला सापडली होती, पण मी घरी परत आल्यानंतर ती मला बिल्डिंग खाली बसलेली दिसायची. सो असं म्हणतात की कधी कधी आपण जेव्हा कुत्रे विकत घेतो तेव्हा आपण कुत्र्यांना चूज करतो, पण मी तिने मला चूज केलेला आहे. आणि मी परत आल्यानंतरची तिची एक्साइटमेंट तुम्ही बघताच आहात, म्हणजे तिला सगळंच बोलायचंय, भेटायचंय, सगळंच करायचंय. मला पेपर विषय ऐकायला आवडेल. कसं म्हणजे, कसं आपण म्हणतो ना, लहान बाळ एक प्राणी सांभाळलं का लहान बाळाला सांभाळल्यासारखं आहे. तर आपण असं असतं ना की आपण कोणतरी घरी पाहुणे आले की सांगतो की बाळ 8 वाजता झोपतं, हा मग हे खातं ते. तसं मला पेपर विषय ऐकायचं, काय तिच्या सवयी आहेत आणि कसं तुमचं नातं आहे? खरं तर पेपरला मी पापड, पप्पू असं काहीही म्हणत असते, पापी गुडिया. पेपरला ना माझ्या आसपास झोपायला आवडतं, मी झोपले की ती झोपते आणि मी उठल्यानंतर सुद्धा ती अर्धा एक तास लोळत बसते, ही अपेक्षा करत की मी तिच्याशी खेळेन. पेपर आणि माझं जे मांजर आहे त्यांचं खूप उत्कृष्ट नातं आहे, कारण असं म्हणतात की कुत्रा आणि एक मांजर यांचं नातं किंवा मैत्री होत नाही, तर हे फार चुकीचं आहे. मी अनेक कुत्र्यांची आणि मांजरांची मैत्री पाहिली आहे. सो माझ्या पेपरला किशूच्या रूपाने एक मस्त मित्र मिळाला आहे घरात. तिला व्हॅनिला आईस्क्रीम खायला खूप आवडतं, चिकन ऑफकोर्स तिला चिकन आवडतं. मी चिकन बर्गर खाल्ला किंवा बिर्याणी खाल्ली की माझ्या हाताचा वास घेत ती सतत माझ्याकडे तक्रार करत असते. आणि तिला झोपायला शेजारी मीच लागते, त्याच्यामुळे मी 1.5 महिना जेव्हा बिग बॉसच्या घरात होते, आय डोंट नो तिचे काय हाल झाले असते, म्हणजे तिची काळजी घेणारं कोणीतरी होतं, पण मनातून काय झालं असेल हे माहीत नाही. काय झालं ग, इकडे इकडे सिट डाऊन पप्पू, सिट डाऊन, सिट डाऊन, सिट डाऊन ना बेबी. तिला बोलायचं आहे मला वाटतं, तिलाही खूप सांगायचंय. तू आता म्हणालीस ना तकरार करते, तिची खरी तक्रार आहे. काय बोलायचं? तुझं वाटचं मी सगळं तिला तक्रार केली. ओके, 1.5 महिना तुझ्यापासून लांब होती ना ती, आपण तिला आपण शिक्षा करूया. ओके, थँक्यू. तिला ना माणसं खूप आवडतात, म्हणजे ती खूप माणूस जपणारी आणि त्यांना माया लावणारी आहे. माझ्यासारखी माणूस गाडी अजिबात नाही आहे. पेपर मी इंटरव्ह्यू नाही घ्यायचा असं म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं आहे सांग, बोलायच. हा बस बस, अंगावर येते जवळ. तिला असं वाटतं की ती या घराचा बॉस झाली आता. सॉरी, आता मी बिग बॉस आहे म्हणा, मी परत आलोय. ती 1.5 महिन्याची कसर भरून काढणार यशश्री. आय नो, पण पेपरला जे काही बोलायचं असतं ना ती खूप एक्सप्रेस करते माझ्यासारखी तिच्या फेसवरून, तिच्या बोलण्यातून, आणि ते प्रत्येक वेळेला मला कळतं. आय फील आय एम रिअली लकी ते कळतं म्हणून. तिला समुद्र खूप आवडतो, पण तेवढी समुद्राची भीती वाटते. सो लाटा बघून ती जाते समुद्राकडे आणि खूप मोठ्या लाटा आल्या की मग ती परत मला शोधत मागे येते. बरं, मग असं असतं ना की आत्ता कसं ती रागवली तुझ्यावर, तर असे कोणत्या मोमेंट्स आहेत की ती चिडते यशस्वीवर? पण
खरंच मला बाहेरच्या कुत्र्या मांजरींची सेवा करायचा केल्याने खूप आनंद मिळतो. आणि जी मी सतत करत असते, तो बाहेरचं कुठलं कुत्र किंवा नवीन मांजर घरात जर आलं, जर त्याला काही लागलं असेल आणि त्याची मेडिकल शुश्रूषा करण्यासाठी जर ते घरात आलं, तर पेपर खूप रागवते. ती माझ्याशी अजिबात बोलत नाही. आणि पेपर दुसरी एक गोष्ट ज्याची तुला चीड येते, आत्ताच सांगून टाक, म्हणजे लोकांना कळेल ना, कुत्र्यांचं मनोगत कळायला पाहिजे. तिला फटाक्यांचा खूप त्रास होतो. दिवाळीमध्ये आपण जे फटाके वाजवतो, इनफॅक्ट इतर वेळेला सुद्धा जे वाजवतो, सगळ्याच कुत्र्यांना होतो. त्यावेळेस तिला खूप मम्मी हवी असते. अदर दॅन दॅट शी इज क्वाईट इंडिपेंडेंट जस्ट लाईक मी. यशस्वीने फुल ट्रेंड केलाय तिला इंडिपेंडेंट. हो ना, थोडा वेळ खाली बसतेस का? बरं, डॉग्सला आपण जनरली घरी असले की आपण खूप ट्रेंड करतो त्यांना, तर काय यशस्वीने काय ट्रेनिंग, हिचं खास पेपर्स ट्रेनिंग कसं झालं आहे किंवा काय, कशा पद्धतीने तिला ट्रेंड केलं? पेपरचं ॲज सच काही ट्रेनिंग नाही झालं. माझ्या याच्या आधीच्या डॉगचं खूप ट्रेनिंग झालं आहे. तो जर्मन शेपर्ड होता, तो विदाऊट लीश रस्त्यावर चालायचा. पण मला असं वाटतं की खूप ट्रेनिंग देण्यापेक्षा मी बेसिक गोष्टींचं दिलं ज्याची गरज आहे, बाकी तिला मी मुक्त जगू देते. उदाहरणार्थ पॉटी फक्त टॉयलेटमध्येच जाऊन करायची, सुसू पण तिकडे करायची. ती झाली की मला येऊन सांगायचं की मी केली आहे, तू आता साफ कर. सो ही गोष्ट ती अगदी नेमाने करते. इतर कोणी आलं तर बेल वाजल्यानंतर एक ती 2 सेकंद आवाज करते, त्याच्यानंतर मी तिला म्हटलं की पेपर कोणीतरी, मी बघते की ती शांत बसते. आणि अजबच्चा. आणि रस्त्यावरून लीश लावून कसं चालायचं, रिक्षामध्ये कसं बसायचं शांतपणे, याचं ट्रेनिंग तिचं झालेलं आहे फुल. तरच सांगते सगळं आई. बरं, मला हे विचारायचं की हिचं नाव पण खूप इंटरेस्टिंग आहे, पेपर. हे कुठून? म्हणजे एक तर देशी कुत्रा आहे आणि आपल्याकडे देशी कुत्र्यांना तेवढा इम्पॉर्टन्स नाही दिला जात जेव्हा आपण पेट घ्यायचं असं, त्यामुळे या देशी कुत्र्याला कुठलं तरी विदेशी नाव देऊन एक महत्त्व मला द्यायचं होतं, म्हणून पेपर. आणि ती खरं तर पेपरसारखी दिसते, ती तिचा रंग काळा आहे. पण ते पेपरचं मग ते पप्पू जे झालं आहे, ते फक्त एकदा मी म्युझिक लावून डान्स करत होते आणि मी हिला डान्स करायला घेतलं सोबत, पण तिने काही केला नाही म्हणून तिचं ते पप्पू झालं आहे. मी बासुरी वाजवत असताना तिला सुद्धा गायला आवडतं. मी आता त्याच पॉईंटवर येणार होते, कारण मी असं व्हिडिओज खूप बघितलेत किंवा खूप ऐकलंय, आपण जेव्हा हार्मोनियम असतो, बासरी, गिटार हे जेव्हा वाजवतो तर ते रिॲक्ट करतात. तर मला पेपरचं विचारायचंच होतं तुला की कशी रिॲक्ट करते. आधी मला असं वाटायचं तिला मी बासरी वाजवलेली आवडत नाहीये म्हणून ती रिॲक्ट करते, नंतर मला कळलं की ती मला साथ देते. की ती बेसुरी बेताल असली तरी, पण तो आमचा एक मी टाईम असतो, सकाळी मी बासरी वाजवते आणि ती मध्ये मध्ये असं ओरडत असते. मला असं वाटतं की आपण आता थोडस एक बघायला मिळालं आम्हाला, झलक तर आवडेल. गुरुदेवा, बापरे, मी एवढी उत्तम बासरी वाजवत नाही. मला पेपरचे रिॲक्शन महत्वाचे, बासरीचे रिॲक्शन महत्वाचे. तिला लाज वाटते, तुला गायला लाज वाटते का? गाणं सुरू केलं होतं, तुला सुरुवात केली होती तिने. पप्पू पप्पू गाणार आहेस ना? वेगळंच चाललंय. हे मी म्हटलं ना तुला, ॲनिमल्स हे लहान मुलांसारखे असतात. आपण डान्स करून दाखव, गाणं म्हणून ते नाही करत. सुरुवात केली होती त्याने. पण तिला पेपर तुला असतेस आज म्हणून मला असं वाटतं की कदाचित तिने माझं बासरी वाजवणं मिस केलं असावं आणि म्हणून ती आता शांतपणे ऐकते. 1.5 महिना तिने ते ऐकलेलं नाही आणि आता तू पुन्हा ऐकलं. पण मला हे विचारायचं की आपण जेव्हा एका फ्लॅटमध्ये कुत्रे पाळतो, अनेक बिल्डिंगमध्ये असं असतं की अलाउडच नाही आहेत आणि हे, तर तुला काही अशा ह्याला सामोरं जावं लागलं आहे का? की यावेळेला नाही, कारण यावेळेला मी फ्लॅटमध्ये राहत असल्यानंतर कुत्रा आलेला आहे आणि माझे घरमालक तेवढ्यापैकी ठीक आहेत.
पण याच्या पूर्वी मला अनेकदा असं व्हायचं की जेव्हा जेव्हा घर आपण नवीन शोधतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला ही अट असते समोर की कुत्रे नसायला पाहिजेत. मला इनफॅक्ट असं वाटतं की माझ्या बिल्डिंगच्या खाली पण खूप कुत्रे मांजरी आहेत आणि बिल्डिंगच्या आतमध्ये कोणी नवखा माणूस आला ना की ते ॲक्च्युली बिल्डिंगची सुरक्षा करतात. त्याच्यामुळे बिल्डिंगमध्ये कुत्रा नको हे फारच विचित्र वागणं. इनफॅक्ट कुत्रे पाळा म्हणजे तुमच्या बिल्डिंगला वॉचमॅन ठेवण्याची गरज नाही लागणार तुम्हाला. मला वाटतं यशस्वी कॅट घेऊन येतेस. पण पेपरबद्दल खूप ऐकलं, तिच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या सगळ्या ऐकल्या, पण आता एक छानशी कॅट माझ्या बरोबर आहे, आता त्याच्या पण आवडीनिवडी ऐकल्या तर त्याला राग येईल की मी त्याच्याबद्दल त्याला काहीच विचारलं नाही. येस यशस्वी, किशूची भेट कशी? सो किशू, ह्याचं नाव किशमिश असं आहे, माझ्या फ्लॅटमेटने ते नाव ठेवलं आहे कारण आम्हाला हा पावसात सापडला आणि एक भर असं खूप गच्च पाऊस भरला होता, कोसळत होता आभाळ आणि हा तिकडे भिजत एका पाईपवर बसला होता आणि मी तिथून चालले होते. सो मला सवय आहे, मला कुठलाही प्राणी दिसला की त्याला हात लावल्याशिवाय मी पुढे जात नाही. सो मी त्याला हात लावला, खेळले आणि पुढे गेले. जेव्हा मी मागे वळून बघितलं तेव्हा किशू त्या पाईपवरून उतरला होता, माझ्या मागे चालला, एक क्षण थांबला, त्याने डोळ्यात तसं काहीतरी विचार दिसला मला की हिच्या मागे जायचं नाही जायचं हा संभ्रम होता आणि मग तो परत माझ्या मागे चालायला लागला. म्हणून मी त्याला उचलून घेतला आणि घरी आणलं. किशूचा एक डोळा नाही आहे, त्याला एका डोळ्याने दिसतं, डॉक्टर म्हणाले तो ठीक नाही होऊ शकणार, पण माझा किशू परफेक्ट आहे. आणि मी 1.5 महिना बाहेर असल्यानंतर तो घरातला गुंड झाला आहे. हो, तो सगळ्यांशी भांडतोय, मला सुद्धा काही नाही करणार, काही नाही करणार. पप्पू कम्या कमाप, मैत्रीण आहे माझी, घाबरवायचं नाही तिला. सो केशू इनफॅक्ट पप्पूचा खूप चांगला मित्र झालाय, ते दोघं खूप मस्ती करत असतात. खूप हे कारण कॅट आणि डॉगचं अजिबातच जमत नाही आणि त्यांच्या फाइट्स बघितल्यात आपण, तर हे भांडतात की नाही? म्हणजे तू आता म्हणाली जमतं, पण भांडणं वगैरे होतात? थोडीफार होतात, म्हणजे जर कधीतरी किशू खेळत असताना किशूने जोरात नख मारलं तर पेपी भांडते, किंवा पेपरने नख मारलं तर किशू भांडतो. सो तेवढं होतं, पण अदर दॅन दॅट आय थिंक दॅट बेस्ट फ्रेंड्स, त्यांना एकमेकांबरोबर राहायला आवडतं, खेळतात ते खूप. आम्ही यशस्वीचं आणि पेपरचं नातं बघितलं, पण आता किशूबरोबरचं कसं नातं आहे, कसा बॉन्ड तयार झाला आहे तुमचा? खरं तर किशू आणि माझा बॉन्ड तेवढा झालेला नाही आहे, कारण याच पावसाळ्यात किशू माझ्याकडे आला आणि मी लगेच बिग बॉसमध्ये गेले काही महिन्यात. सो आत्ता सो आत्ता परत आल्यानंतर मला एक वेगळा किशू बघायला मिळतो, म्हणजे मला माहिती आहे की तो गुंड आहे, हां मला माहिती आहे की तो सगळ्यांचं जेवण चोरून खातो, पण आल्यानंतर मला असं जाणवलं की त्याला साधारण असं वाटलं, हा आता हे घर माझं आहे, मी चालवणार, हा जो एक ॲटिट्यूड त्याच्यामध्ये आलाय तो मला नवीन दिसतोय, तो जरा मला आवरावा लागेल आता. यांना घेऊन फिरायला जातेस, कसं असतं यांचं फिरणं बाहेर? कारण आता हे घरातले, घरात असले की त्यांना बाहेर न्यावं लागतं आपल्याला, तर त्यांच्या काही वेळ आहेत किंवा तू कुठे घेऊन जातेस किंवा कसं असतं तो प्रवास? मी मलाडमध्ये राहत असल्याने मला बॅकरोड नावाचं एक सुख लाभलेलं आहे, तर आम्ही बॅकरोडला खूप जातो, सकाळच्या वॉकला जातो, संध्याकाळी कधीतरी रिक्षातून जातो, कधीतरी सकाळी उठल्या मला चहा प्यायची हुक्की येते आणि बनवायचा नसतो, असं बिग बॉसच्या घरासारखं कंपल्शन नसतं इकडे खऱ्या आयुष्यात. मग मी चहा प्यायचा म्हणून पेपरला मागे घालते, मनीला खांद्यावर घेते आणि आम्ही चहा प्यायला निघतो आणि कुठेतरी टपरीवर बसून छान चहा पितो, ती बनमस्का खाते. सो असं आमचं एक जनरल स्केड्यूल असतं. किशू अजून फार बाहेर पडलेलं नाही आहे कारण तो थोडा घाबरतो बाहेरच्या मांजरांना, पण आत्ता जेव्हा जेव्हा मी ट्रॅव्हल करते तेव्हा माझ्या रिक्षाला मागे ना मी गेट्स लावून घेतले, तिकडे मी माझे सगळे प्राणी ठेवते. सो आत्ता जेव्हा हंपीच्या ट्रिपला जाईन तेव्हा आय थिंक किशू माझ्यासोबत असेल. नेक्स्ट ट्रिप हंपी आहे यशस्वीच्या बिग बॉस नाही, पण मी हंपीची ट्रिप बराच काळ प्लॅन करते आणि ती मला माझ्या बर्थडेसाठी करायचीच आहे. सो आय एम होपिंग की यावर्षी ती घडेल. छान यशस्वी, खूप छान वाटलं तुझ्या बरोबर बोलून, या तुझ्या छान फ्रेंड्स बरोबर, तुझ्या आता जे मला वाटतं आता हे फ्रेंड्स नाही, हे तुझ्या घरातला खूप महत्त्वाचा फॅमिली मेंबर आहे, त्यामुळे खूप मज्जा आली मला हे सेगमेंट करून त्याच्याबरोबर. आणि थँक्यू तुला, थँक्यू सो मच, इतका छान एक्सपिरियन्स दिलास आम्हाला. थँक्यू, आणि तू माझ्या प्राण्यांवर प्रेम केलंस त्यांना घाबरली नाहीस म्हणून थँक्यू. थँक्यू यशस्वी, थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.